दुसरीकडे शिवसेना देखील कचऱ्याच्या बाबतीत आक्रमक झाली आहे. शहरातील मोठ्या गृहसंकुलातील ओला कचरा न उचलण्याच्या अंबरनाथ पालिकेच्या निर्णयाबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात असताना आता शिवसेनेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. अंबरनाथ पालिकेच्या या तालिबानी भूमिकेचा निषेध शिवसेनेने केला आहे. एकीकडे शहरातील नागरिकांवर कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची सक्ती केली जात असतानाच अंबरनाथ पालिकेचे स्वतःचे कचरा प्रकल्प मात्र बंद पडलेत. त्यामुळे पालिकेने आधी स्वतःचे प्रकल्प सुरू करावेत आणि मगच नागरिकांवर कचरा प्रक्रियेची सक्ती करावी असं मत अंबरनाथमधील शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी व्यक्त केलं आहे. अंबरनाथ नगरपालिकेत मी नगराध्यक्ष असताना 2001 सालापासून आम्ही गांडूळ खत प्रकल्प स्वतःचा चालू केला होता. 25 मेट्रिक टन ओला कचरा तिथे आम्ही खत तयार करत होतो. ते बीन्स अजूनही तसेच्या तसे आहेत. त्यानंतर अंबरनाथ नगरपालिकेने अंबरनाथ शहरामध्ये डझनावरी बीन्स बांधले, तेही आज बंद आहेत. जर नगरपालिकाच स्वतःचा गांडूळ खत प्रकल्प किंवा ओला कचरा त्याचं निर्मूलन करण्याचे प्रकल्प त्यांचे बंद झालेले असतील तर त्यांनी नागरिकांवर एवढं जबरदस्ती करून ओला कचरा उचल न उचलणं हे काही योग्य वाटत नाही. आपले अगोदर चालू करा. मार्केटमधला असेल, शिवमंदिर फसला असेल, असे बीन्स अनेक आहेत, ते आपण चालू केले पाहिजेत. तेव्हा नागरिकांना आपल्याला बोलता येईल आणि नागरिकही समजून जातील.